नमस्कार ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता त्या हॅलो डॉक्टर मध्ये डॉक्टर स्वागत करते प्रेक्षको काही कवितेच्या ओळी आठवतात त्या अशा की स्वच्छंद मी, 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 मी। जय पराजय मी तरीही जीवनातील आनंद मी असा एक दृष्टकोन यासारखे कोण शिकलोच आहोत पण दृष्टिकोन हा मात्र आपण स्वतःहून शिकायचा असतो जीवनात अनेक करता सामना करताना खरंच निघाल्यानंतर आपल्याला मिळतो तो दृष्टिकोन पण हाच दृष्टिकोन आपल्याला सांभाळता येतो का खास करून कॅन्सर हा असा आजार आहे ज्यामध्ये खूप वेळ लागतो किमोथेरपी ऑपरेशन त्याचे साईड इफेक्ट यामुळे कॅन्सर रुग्णांना त्या आजारापेक्षा उपचाराची भीती जास्त वाटते म्हणूनच या सगळ्यांपासून दूर कुठेतरी असा विचार येतो की नुसतं आयुर्वेदाच्या उपचाराने हे बरं होता येईल का आयुर्वेदाच्या औषधाने अगदी कुठलेही ऑपरेशन न करता साईड इफेक्ट न होता या आजाराने तुम्ही नक्की बरे होऊ शकतात आणि हाच दृष्टिकोन घेऊन आम्ही खास आजचा कार्यक्रम घेऊन आलोय कॅन्सर आणि आयुर्वेद आणि तुम्हाला माहितीच आहे या सगळ्यांवर आपल्याला माहिती देणार आहेत आपल्या सर्वांचे लाडके सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी नमस्कार डॉक्टर हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे स्वागत नमस्कार वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा परिचय असा आहे वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आयुर्वेदा पारंगत आहे तीस वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी ये। आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत श्री विश्ववती आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक नस नर्गीस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत कॅन्सर वंद्यत्व हृदयरोग गतिमंदत्व मतिमंदत्व क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचे विशेष प्रावीण्य आहे आजचा जो विषय आहे नक्कीच त्या विषयाविषयी तुमच्याही मनात प्रश्न येत असतील ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे शून्य दोन दोन हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर दोन चार नऊ शून्य शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य कार्यक्रमाला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की फोन करण्याआधी आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा जेणेकरून आपला आवाज हा आमच्यापर्यंत स्पष्टपणे ऐकू जाईल चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया सर पुन्हा <coughs> एकदा तुमचे खूप खूप स्वागत सर आपण कॅन्सर या आजचा विषय निवडला आहे मुळात सर्वसामान्य लोकांमध्ये असं आहे की कुठलीही गाठ आली आणि ती गाठ नाही बरी झाली तर त्यांच्या मनात पहिल्यांदा भीती येते ती कॅन्सरची आणि त्यानंतर येणाऱ्या उपचारांची <coughs> बरोबर आहे पण हे आत्ताच वाढणारा आजार होता की पूर्वी होता आणि त्यानुसारच आयुर्वेद कॅन्सर विषयी काय सांगते बरोबर आहे खूप छान प्रश्न विचारला विनयाजी तुम्ही असं आहे की कोणतीही गाठ म्हणजे कॅन्सर असं काय होऊ शकत नाही किंवा कॅन्सर ही संज्ञा जी आहे ती पूर्वीच्या काळी तशा पद्धती नव्हती हो त्याला आपण अर्बुद असं म्हणायचो मग मा रक्तार्भूत मांसारभूत वेग वेग असे वेगवेगळे दुष्टार्भूत असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये दुष्टार्भूत जे आहे किंवा रक्तारभूत जे आहे त्याची लक्षणं बरीशी ही कॅन्सरच्या गाठीसारखी आहेत प्रश्न असा आहे की बऱ्याच ममी जे आहेत तर मधल्या त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सरचे काही भाग जे आहेत ते त्या जुन्या लोकांना आढळलेले आहेत तर निसंशयपणे हा आजार जुरा जुना आहे पण आत्ताचं प्रमाण त्याचं वाढण्याचं कारण असं आहे ते म्हणजे आपली बदललेली वाईट जीवनशैली हे त्याचं कारण आहे असं आहे की शरीरातल्या पेशी ज्या आहेत किंवा सेल जे आहेत त्या ॲबनॉर्मल वाढल्या अनिर्बंध अशा जर वाढल्या तर हा आजार उत्पन्न होता असा आधुनिक म्हणतं पण आयुर्वेदाच्यानुसार हे कॅन्सरचं निदान हे खूप वेगळं वेगळं असू शकतं वातरक्त नावाचा आयुर्वेदामध्ये एक आजार सांगितलेला आहे त्याच्या उपद्रवामध्ये अर्बुद हा शब्द आलेला आहे तर त्यामुळे वात रक्ताची जी कारणं आहेत ती सगळी कॅन्सरची कारणं आहेत असं आपल्याला बघता येतं तर खूप तिखट आंबट खारट खाणं नॉन व्हेजिटेरियन डायट खूप मोठ्या प्रमाणात खाणं दारूसारखे पदार्थ खूप खाणं डांबरासारखे पदार्थाच्या सानिध्यात येणं ॲसबेस्टॉसच्या सानिध्यात येणं रेडिएशनचा प्रणाम एक्सरेचा प्रणाम आर uh, ओ यू व्ही वगैरे आपण जे वापरतो आत्ता पाणी शुद्ध करण्यासाठी त्याचा त्वचेवरती अल्ट्रावायलेटचा उत्पन्न होणारा परिणाम अनुवंशिकता त्याच्याबरोबर अतिमैथून कर्म करणं किंवा शरीरातल्या शुक्राचा खूप व्यय होणं रक्त आणि मांससाला बिघडतील अशी सगळी जी कारणं आहेत ना ते कॅन्सर करायला उत्पन्न करायला कारणीभूत होत असतात तर हा कॅन्सरचा एकंदरीत गोषवारा झाला शरीरात तीन दोष असतात वाट पित्त कफ आणि ते तिन्ही वाढल्यानंतर जी सान्निपाती किंवा त्रिदोष ज्याची अवस्था असते ह्याच्यात थोडासा फरक आहे सांनिपाक अवस्था आणि त्रिदोष अवस्था ही थोडी थोडी वेगळी धरली गेलेली आहे आयुर्वेदामध्ये आणि त्यावेळेला संपूर्ण शरीरामध्ये उत्पन्न होणारा हा जो प्रलय आहे बाहेरच्या गोष्टीशी आयुर्वेद नेहमी पुरुषोम लोकसंहिता या सिद्धांतांनी दोघांतल्यात साधर्म्य दाखवत असतो बाहेर चंद्रशक्ती आहे शरी तशी शरीरामध्ये सोमशक्ती आहे बाहेर सूर्य आहे तसा शरीरामधला अग्नी आहे बाहेरचा वायू जो आहे तसा आतला शरीरातला वातदोष आहे तर बाहेरचा जो प्रलय आहे तो, तो म्हणजे शरीरातला कॅन्सर आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर ह्या आजाराच्या संदर्भामध्ये काय काय कारण आहेत काय काय लक्षणं आहेत त्याचे प्रकार काय हे बघणं खूप इष्ट आहे पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की कॅन्सर असं म्हटल्यानंतर तो असाध्यच असतो असं आयुर्वेदा म्हणणं नाही आहे बऱ्याच वेळा असं होतं की रक्ताचा कॅन्सर असतो आणि त्याचं आयुर्वेदानुसार शीतपूर्वज्वर असं असतं किंवा वातळ कास असं असतं म्हणजे कोरडा खोकला हे त्याचं कारण असतं बऱ्याच वेळा थंडी वाजून हा येणारा तापाच्या व्यतिरिक्त शुक्रावृत्तवाद अशी एक कन्सेप्ट असते तर हे आजार तेवढे भयानक नसतात आयुर्वेदानुसार हे असं का होतं तर शास्त्र बदललं की सिद्धांत बदलतात सिद्धांत आणि शास्त्र बदललं की साध्या साध्यता बदलते हे लक्षात घेऊन आजच्या विषयाकडे तुम्ही नीट लक्षपूर्वक जर ऐकलं ना तर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना आणि इतर लोकांना आणि डॉक्टर लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि मग आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे पाच हजार वर्षापासून आयुर्वेद कशा पद्धतीने मांडतोय हे तुमच्या लक्षात नक्कीच यासाठी सर आयु नक्की कॅन्सर होतो त्या मागची कारण कुठली आहे हेही आपल्याला जाणून आलेला आहे अशोक ढवळे जी बोलतात आपल्याशी अहमदनगर इथून नमस्कार हॅलो हॅलो हां बोला हॅलो हा बोला बोला हॅलो बहुतेक फोन सर आपल्याला मुळात कॅन्सर विषयी एवढी माहिती जाणून घ्यायची आहे ह्या सगळ्यांमागचा कारण आपल्याला सांगण्याची आपण इच्छा हे ठेवतो की नक्की हे आजार होतात कशामुळे <coughs> बरोबर आहे आता मग आपण बऱ्याच कारणांचा ओहापोह केला परंतु तुम्ही लक्षात घ्या की रक्त जर बिघडलं तर त्या दूषित रक्तामुळे ज्या मांस बिघडतं त्यावेळेला शरीरामध्ये गाठी येतात आणि त्या अंतरबाहे कुठे येऊ शकतात दुसरी घटना अशी आहे की शरीरातले दोष बिघडल्या कारणानं हे होतं तर शरीरामध्ये श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीसंनिम असं सांगितलेलं आहे म्हणजे शरीरातला कफ दोष जो दो आहे आणि वात दोष आहे ते ॲट अ ग्लास दोन्ही एकाच वेळेला जर बिघडलेले असतील तर शरीरामध्ये गाठी उत्पन्न होत असतात हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर दोष हा कफ वातात्मक असा असतो पहिल्यांदा आणि त्यामुळे गाठी येतात शरीरामध्ये मग ती गाठ जी आहे ती स्टोन हार्ड असणं खूप कडक असणं इरेग्युलर साईजची असणं ॲडियर टू बेस म्हणजे खालच्या बाजूला ती चिकटलेली असणं न हलणारी असणं आणि त्याच्यात मुख्य म्हणजे वेदना नसतात त्यामुळे लोकं त्याच्यावर वेळेस वेदना असलेली गोष्ट एक वेळ चांगली कारण त्याच्यामध्ये मॅलिग्नेसी असण्याची शक्यता खूप कमी असते नो डाऊट की पहिल्या दोन अवस्था झाल्यानंतर कॅन्सरच्या गाठीमध्ये मग वेदना या लागतात त्याला आम्ही धातू पाक असं म्हणतो धातू म्हणजे आपल्या शरीरातले सात धातू आहेत रस रक्त मांसमेद असे मज्जा शुक्र ह्याच्यामध्ये पू उत्पन्न व्हायला लागला कूज उत्पन्न व्हायला लागली सडायला लागलं ते की मग उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या खूप भयानक अशा असतात आणि त्यावेळेला त्याच्यामध्ये वेदना असतात पहिल्या अवस्थेमध्ये त्या नसतात तर ह्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये अगदी साधी मस्किटो आपण निरंतरची वापरत असू तरी त्याचा प्रमाण तंबाखूसारखी विष आहेत आपल्या अन्नामध्ये पिथळीदर वेगवेगळे वे असतात पिगमेंट्स घातलेले असतात निरिंद अन्न आपण खात असतो जेवत असताना विची विची राग त्रादा आदळापट करणारे काही लोक असतात तर त्यावेळेला त्यांच्या पोटातली भूक जी आहे त्याच्यावर त्याचा विकृत परिणाम येतो तिथून उत्पन्न होणारे धातू हे खराब व्हायला लागतात तर जेवायचं कसं प्रसन्न मनाना आणि हे सुद्धा महत्वाचं असतं तुम्हाला असं वाटेल की एवढ्या छोट्या गोष्टीला काय महत्त्व देता तुम्ही पण हे त्याला काय होतं असं आपण जे प्रत्येक वेळेला म्हणतो आणि सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणतो आणि प्रत्येक वर्ष म्हणतो त्यावेळेला शरीर बंड करताना तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर उत्पन्न उत्पन होत असतो अनुवंशिकता जर सोडली म्हणजे एक छोटंसं फुकुलं बाळ आहे दोन दिवसाचं आणि त्याला रक्ताचा कॅन्सर झाला तर त्या बिचारीन काय खाल्लेलं प्यालेलं वाईट असतं मग आपण त्याच्या आईची खाण्यापिण्याची तपासणी करतो त्याच्यातही काय आढळत नाही तर त्या गोष्टीचा आम्ही संबंध पूर्वजन्माशी आयुर्वेदामध्ये लावलेला गेलेला आहे तुम्हाला हे हस्यास्पद वाटेल पण ज्याची उत्तरं मिळत नाहीत असं काहीतरी कार्य झालं तर कार्य झाल्या म्हणजे कारण आहेच त्याला कार्यकारण भावाचं आपण म्हणतो ज्या अर्थी ह्या जन्मामध्ये तुम्हाला त्याचं कारण मिळत नाही तिथे मागच्या ज्ञान म्हणतात असतं अशी एक वदनता आयुर्वेदामध्ये सिद्धांताच्या स्वरूपात सांगितलेली आहे हे कुणाला पट्टो किंवा न पटो मग म्युटेशन किंवा व्हेरिएशन येथे झालं किंवा आर एन वरती त्याच्या पेशीतल्या आर एन एवरती त्याचा परिणाम झालेला आहे मध्ये असं म्हटलं जातं पण हे फॅक्टर कोणत्या आहेत असं तुम्ही शोधायला लागला ना तर पुन्हा खाणं पिणं वागणं हवामान कोणत्या प्रदेशात आपण राहतो आपल्या हॅबिट्स काय आहेत आपले हॅबिटेट काय ह्याच्याशी त्याचा संबंध येतो आणि हा सिद्धांत वेगळ्या पद्धतीने आयुर्वेद बघत असतो तर ही झाली आयुर्वेदानुसार कॅन्सरची कारणं पण काही आधार जो आहे ना तो ज्या वेळेला सिव्हिअर होतो त्या वेळेला सिव्हिअर म्हणजे समथिंग मॅलिग्नंट अशा पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करायला लागतो आपल्याला एक फोन आलेला आहे हिंगोलीहून बोलतायत नमस्कार हॅलो भीमराव आपल्याशी बोलतायत हिंगोली इथून नमस्कार नमस्कार सर हा बोला हा माझ्या बहिणीला स्तनाचा कॅन्सर आहे सर कोणाला बहिणीला माझा बर कोणत्या अवयवाचा आहे मी व्यवसाय करतो पण बहीण काम करते शेतमजूर आहे हां नाही बहिणीला कोणत्या अवयवाचा कॅन्सरचा कॅन्सर ब्रेस्ट ठीक आहे हॅलो वय किती आहे तिचं वय किती आहे वय असं पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष ऑपरेशन झालंय का ऑपरेशन केलं सर बरं आणि मग रेडिएशन वगैरे इतर काय औषध डॉक्टरांची झालेली केली आहे बर ठीक आहे काय हरकत नाही प्रश्न समजला उत्तर देऊया नक्कीच छान सर या विषयालाच धरून मला तुम्हाला असं विचारायचं की कुठेतरी ऑपरेशन किंवा किमोथेरपी बऱ्याच जणांची चालू असते तर या वेळेला आयुर्वेदिक औषधं घेतलं तरी चालतं का बरोबर आहे कसं आहे कॅन्सरची गाठ उत्पन्न झालेली आहे मगाशी सांगितलं तशी लक्षणं सगळी त्याच्या ठिकाणी आहेत आणि वैद्या त्याच्याकडे डायरेक्ट जर तुम्ही आलात आणि बायोसी जर आधी झालेली नसेल तर आयुर्वेदानुसार त्याचं निदान जे आहे ते आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने करतो जे वाताचा अर्बज आहे का पित्ताचा आहे का कफाचा आहे का दुष्ट आहे का रक्त अर्बूत आहे का नुसतं अर्बुद आहे त्याच्यावर अर्जी अपची नावाचे काय आधार आहेत का असं वेगवेगळ्या पद्धतीचं निदान असतं आणि त्या पद्धतीची औषधे दिली जाते जोपर्यंत क्लोज सिस्टीम आहे तोपर्यंत त्याच्यावरती औषधाचे उपचार खूप चांगले होतात त्याचा साईज जो आहे तो कमी करत ते नष्टही करता येतं कारण शरीरातलं तो वाढल्यानंतर उत्पन्न झालेली ती घटना से आमचा बघण्याचा अप्रोच खूप वेगळा असतो पण डॉक्टर लोकांना केमोथेरपी कोणती द्यायची रेडिएशन कसं आणि किती द्यायचं कोणत्या पद्धतीचं कॅन्सर आहे ह्याच्यासाठी बायोप्सी करायला लागते आणि बायोप्सी केल्यानंतर ती ओपन सिस्टीम होते आणि मग नंतर स्प्रेड जो आहे तो पटकन होतो कारण बऱ्याच वेळेला आता डॉक्टर लोक काय करतात पहिले केमोचे काही शॉर्ट्स स्पेशली कॅन्सर ब्रेस्ट असताना आणि नंतर ऑपरेटिव्ह आणि नंतर पुन्हा केमो वगैरे अशा पद्धतीचा चांगला उपक्रम करता। ते करतात पण ते त्यांचं शास्त्र झालं आयुर्वेदाचं शास्त्र हे वेगळं आहे तर आम्ही शुद्धीची त्यावेळेला औषधं आणि मांसाची शुद्धीची औषधं देतो आणि त्याच्याबरोबर शरीरातले कफ आणि वाटत दोष कमी कसे होतील हे बघत असतो त्याच्यावर मायक्रोबायटिक फूड सारखी काही अन्नाची कल्पना असते घन पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये आकाश आणि वायू महाभूत वाढवायचं सा। साधा विचार आहे की गाठ घट्ट आहे स्टोन हार्ड आहे तर तिला मऊ करायला काय पाहिजे तिथं वायू आणि आकाश हे महाभूत यायला पाहिजे तर नारळासारखा पदार्थ आहे आतनं पोकळ आहे अंजीर आहे आतनं पोकळ आहे पपया आतनं पोकळ तर हे अन्न जे आहे ते जर दिलं गेलं या लोकांना तर शरीरामध्ये वायू आणि आकाशाचं आधिक्य जे आहे ते वाढू शकतं आणि अशा पद्धतीची विचारसरणी पहिल्या अवस्थेमध्ये आम्ही हा प्रकार जो आहे तो बघत असतो मग त्याच्यात पाक झाला किंवा त्याचा स्प्रेड सुरू झाला तर विसर्प नावाचा एक आजार आहे आयुर्वेदामध्ये की त्याच्यामध्ये ग्रंथी विसर्प म्हणून सांगितलेला आहे आणि तो म्हणजे मॅटासासिस ऑफ मॅलिनसे अशा पद्धतीची लक्षणं असतात तर त्याची औषध द्यायला लागतात तर आत्ता त्या रुग्णांनी हे नक्की लक्षात घ्यायला पाहिजे की ऑपरेशन झाल्या झाल्या लगेच जर आयुर्वेदिक औषधं सुरू केली गेली प्राणायाम योगासनाचा जर वापर केला आणि व्यवस्थित अन्न जर घेतलं तर कॅन्सर हा आपल्याला घालवता येतो पुन्हा येत नाही सात वर्षानंतर आपण पूर्णता बदल बदलतो ज्यावेळेला आज आपण बदलायचं ठरवतो त्यावेळेला तर एकदा कॅन्सर आणि तो बरा करायचा असेल तर त्याच्या मागे सात वर्ष लागायला लागतं वैद्य त्याच्याबरोबर तुमच्या साथीला अकरा महिने तरी असतो नंतर तुमचं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांभाळू शकता भीमरावजी तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यासाठी योग्य लागणारे औषधही डॉक्टर सांगणार आहेत पण पूर्ण हा कार्यक्रम बघा त्यात नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे विजयजी बोलतात आपल्याशी बुलढाणा इथून नमस्कार हॅलो फोन कट झालेला आहे सर, <coughs> सर आ, या सगळ्या गोष्टींवर मला असं विचारायचं आहे की सर, सर तुम्ही म्हणाला की ऑपरेशन जर एफ झाली असेल तर <coughs> आपण आयुर्वेदिक उपचार देऊ शकत नाही पण असं ही अगदी नाहीये पण त्याला लिमिटेशन येतात आणि लोक उशिरा येतात असं होतं ते एफ झाले आणि दोन दोन महिने नुसतंच घरी बसलेले आहेत काहीच करत आहेत हे खूप धोकादायक आहे तर ते झाल्या झाल्या लगेच इमिजिएट काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे ऑपरेशन असेल तर ऑपरेशन पटकन करून घेऊन लगेच वैद्याचा सल्ला घ्यायला पाहिजे किंवा ऑपरेशन करायचं ठरलं की लगेच येऊन औषधं वैद्याला विचारायला पाहिजे खाणं पिणं वागणं विचारायला पाहिजे तर मग सक्सेस रेट जो आहे तो जास्ती चांगल्या पद्धतीने वाढणार आहे केमोचे जे परिणाम होणार आहेत ते नष्ट करणारी औषधं आपल्याला देता येणार आहेत रेडिएशनचा जो काही त्रास होणार असतो त्यासाठी आपल्याला खूप चांगली औषधं देता येतात आणि ह्या प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा ब्रेस्ट कॅन्सर असताना स्टीवन जॉन्सन सिंड्रोमसारखी जी लक्षणं येतात की जी खूप वेळा फेटलेलं असतात तर ती होऊ नयेत म्हणून काही विविषित यंत्रणा आयुर्वेदामध्ये असते हे बऱ्याच सुशिक्षित लोकांना सुद्धा माहीत नसतं तर त्या पद्धतीने जसा आजार आहे त्याची उत्तरं काढायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आपल्या भारतीय शास्त्राचा सामना केलेला आहे कारण हेच आहे की जरी तुम्ही एलोपॅथीचे दुसरे ऑपरेशन किंवा काही घेत असाल तरी आयुर्वेदिक उपचार असे आहेत ते तुम्हाला हमकास मदत करतीलच याशिवाय जो त्रास होत असेल तो त्रास सुद्धा कमी व्हायला नक्कीच मदत मिळेल अशीच माहिती आपण जाणून घेणार आहोत पण आता वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा हॅलो डॉक्टर ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मुळात आज आपण चर्चा करतोय की कॅन्सर हा आयुर्वेदाने बरा होऊ शकतो आणि हेच नक्की आपण हा दृष्टिकोन घेऊन आजचा कार्यक्रम पूर्णपणे बघायचा आहे ॲलोपॅथिक औषधं घेत असालच पण यासोबतच जर तुम्ही आयुर्वेदिक औषधांचा उपयोग केला तर खूपच तुम्हाला फायदा होईल प्रेक्षको ही माहिती जाणून घेणारच आहोत पण त्याआधी डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी विशेष टिप्स आणली आहे ती काय आहे ते पहिले बघून घेऊया टिप्स ही बघून घेऊया आपण नंतरच पण याआधी तुम्हाला मला असं सांगायचं आहे की डॉक्टरने आपल्याला विविध कारणं सांगितली पण हे जी कॅन्सर होण्यामागची लक्षणं असतात ते लक्षणं काय तेही आपण जाणून घेऊ असं काय सांगा बरोबर आहे कोणतंही कोणत्याही आजाराचं कारण हे ठरलेलं असतं कारण झाल्याशिवाय कार्य होणार नाही आहे त्यामुळे आजार एखादा उत्पन्न झाला तर था था त्याचं कारण जे आहे था, ते थांबवणं खूप गरजेचं असतं त्याला संक्षेपत हा क्रियायोग निदान परियोजन असं गुँ। म्हणतात म्हणजे कॅन्सर उत्पन्न होण्याची जी कारण आहे था ती था थांबून नंतर कॅन्सरची ट्रीटमेंट केली गेली कोणत्याही पॅकेजी असली तरी तर त्याचं जास्ती फलश्रुती चांगली असणार आहे हे जर लक्षात येतलं तर भूक कमी होणं हे सगळ्यात पहिलं लक्षण येतं चेहऱ्यावरचा जो प्रभेचा किंवा तजेल आहे ना तो लोकांचा कमी होता असं बऱ्याच वेळा होतं कपडे सैल व्हायला लागतात कारण भार क्षय झालेला असतो आवाज बऱ्याच वेळा खोल जातो खोकल्यासारखा आजार जर असेल फुप्फुस संबंधाने तर तो खूप दिवस टिकून राहतो नॅचरली एका ठिकाणून जिथून रक्त जातं आहे पाणीच्या ते खूप जायला लागतं किंवा त्यातनं गाठी पडायला लागतात दुर्गंध वगैरे यायला लागतो तर ओव्हरऑल पहिलं लक्षण जे आहे ते भूक ते कमी होणं हे होतं आणि आयुर्वेदामध्ये जाठराग्नी जो सांगितलेला आहे जो आपल्या गृहिणी नावाच्या अवयवामध्ये पोटामध्ये असतो तो पहिल्यांदा कमी व्हायला लागतो प्रत्येक धातूच्या अग्ने त्यातला रक्ताग्निय जो आहे तोही खराब व्हायला लागतो किंवा कमी व्हायला लागतो आणि पंचमहाभौतिका अग्नी पाच महाभूतांचे सांगितलेत त्यातला तेजाग्नी आहे तोही कमी व्हायला लागतो आणि हे तिन्ही अग्नी कमी झाल्या कारणानं उत्पन्न होणारी ही घटना असते तर हा प्रकार घडायला लागल्यानंतर आत्ता सांगितली ही लक्षणं जी आहेत ती वेगवेगळ्या आजाराच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीने कॅन्सरच्या बाबतीत दिसतात तर चामखिर असेल तर तिचा आकार ॲबनॉर्मल वाटणं ती टणक होणं तिथनं रक्त येणं असं चामकिरी त्वचा विकाराच्या बाबतीत ज्यावेळेला कॅन्सर होतो त्यावेळेस हे घडू शकतं तोंडामध्ये चट्टे येण्याच्या प्रकार बऱ्याच वेळेला होतो आणि त्याच्यामध्ये पांढरेपणा येतो सबमिकोजल फायब्रोसिस असता आणि तंबाखू वगैरे खाण्याची हिस्ट्री चाल असते तर तोंडामधला कॅन्सर होत असतो छातीमध्ये गाठी उत्पन्न होणं हे स्त्रियांच्या बाबतीत जे घडतं ते बऱ्याच वेळा पाळीच्या आधी काही दिवस होत असतं तर त्याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे पण वयवर्ष पस्तीसच्या पुढं असेल मांसाहार खूप घेतला जात असेल दुपारी झोपायची सवय असेल रात्री जागायची सवय होत असेल केळी शिखरण किंवा फ्रूट सारखे पदार्थ ती स्त्री जास्ती खात असेल तर तिला मॅग्नेन्सी होण्याची शक्यता ही आयुर्वेदाच्या सूत्रानुसार जास्ती असते गर्भाशयातला हा स्राव जो आहे तो रजस्राव बंद झालेला आहे पायी बंद झालेली आहे आणि नंतर पुन्हा दोन तीन वर्षांनी ब्लिडिंग व्हायला लागलं तर गभा मुखाचा कॅन्सर असण्याची शक्यता असते पोटाचा आकार मोठा होणं भूक कमी होऊन उलट्या मळमळ होणं हे यकृताच्या आजाराचं मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं तर अवयवानुसार ही लक्षणं जरी बदलत असली तरी एकंदरीत अंगारची रया गेली ज्याला म्हणतो ना आपण चेहऱ्यात की ती जाणं भूक कमी होणं आणि त्यामुळे वजन कमी होणं हे घडतं पण असं झालंय म्हणताना लगेच तुम्ही त्याचा विचार जो आहे तो कॅन्सर असा करू नका बी ट्वेल्ड डेफिशियन्सी होत असताना थायरॉइड वाढलेली असताना त्याच्यानंतर इतर शरीरामध्ये दुसऱ्या आजार असताना सुद्धा ही लक्षणे येतात तर जा आणि त्याची शहा शहानिशा करणं मुळातच हे जेव्हा सरांनी साधी साधी लक्षणं सांगितली ही कॅन्सरची असू शकतात ही घाबरून जाण्यापेक्षा योग्य निदान करणं गरजेचं आहे प्रेक्षक आपल्याला दुसरा फोन आलेला आहे नवनाथ जे बोलतात आपल्याशी पुणे इथून नमस्कार हॅलो बोला हॅलो हा मी नवनाथ बाळसरा बोलतोय पुण्याहून तर प्रथम हा कार्यक्रम तुम्ही सयंद्री वाईन घेतला तर मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो डॉक्टरांना माझा प्रश्न असा आहे की सध्या निर्विस्ती लोकांना आणि साखरी लोकांना कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे तर यावर आपलं मत काय बर ठीक आहे छान प्रश्न बरोबर आहे कसं आहे निर्व्यसनी लोक आहेत आणि शाकाहारी आहेत तरी तो शाकाहार कोणत्या पद्धतीने घेतला को जातो हे बघणं खूप गरजेचं आहे तर आपण कीटकनाशक नाशक जंतुनाशक खूप जे आहेत ना ती वनस्पतींच्यावरती किंवा अन्नधान्यावरती मारत असतो प्रिझर्वेटिव्ह जे असतात त्याचा वापर करत असतो त्याच्याबरोबर खतं जी वेगवेगळ्या पद्धतीची आहे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या पोटामध्ये त्या वनस्पतींच्या वाटे जात असतो त्याच्याबरोबर असं होतं की आपण जे खा धान्य खातो ते हायब्रिड असतं हे दोन असे वाण एकत्र आणलेले असतात की ज्याच्यात येईल भरपूर धान्य पैदा होईल हेच बघितलेलं असतं पण दोन ज्या जाती एकत्र येणार नाहीत अशा धान्यांच्यापासून तो वाण तयार केलेला असतो त्यामुळे त्या बिया तर ते झाड जास्ती वाढत नाही खुर्टं असं कणीस त्याला धरतं तर त्याचा शुक्र धातू खराब आहे असं आम्ही त्या हिशोबाने म्हणतो आणि ते ह्याचं कारण असू शकतं आपण रस्त्यावरून जात असताना धूळ धूर जे आहे ते आपल्या इन्हेल केलं जात असतं समोरचा माणूस सिगारेट ओढतो पण आपण पॅसिव स्मोकर असतो त्याचा आपल्यावरती परिणाम येत असतो मनातली प्रचंड भीती या आजाराची ही जी आहे ना तुझी भीतीपाठी ब्रम्हरा त्या पद्धतीने यामध्ये म्युटेशन व्हेरिएशन करू शकते षड रिपू जे आहेत काम क्रोध लो मोह मत्सर याचा परिणाम आपल्यावरती येत असतो आणि आयुर्वेदामध्ये दशविध पाप कर्म जी सांगलेले आहेत त्याचा मनावरती इम्पॅक्ट येतो त्याचा न्यूरो ट्रान्समिटरवरती परिणाम येतो आणि शरीरातली बॉडी फिजिओलॉजी त्यांनी ॲपसेट होऊ शकते हे साधं उदाहरण घ्या की तुम्ही जेवायला बसलेले आहेत आणि टी व्ही बघताय आणि टी व्हीवरती एखादी वाईट बातमी तुम्हाला दिसली किंवा तुम्ही चिडलात एकदम तर तुमचं जठर जे आहे ते एकदम मुठकुडी जर लहान होऊन जातं मोठी आणि तीन तास ते उघडत नाही तर त्याचं जे पचन आहे त्याचं जे अन्नाचा आहार रस आहे तो निरेंद्र आणि त्याला डिस्कार होतं अशा छोट्या छोट्या गोष्टी त्याचा परिणाम म्हणून शाहरी लोकांना भाग दिसून येतो तर निर्व्यसनी असणं हे चांगलंच आहे शाकाहारी असणं हे चांगलंच आहे पण काय पद्धतीचा आहार आपण घेतो हे बघणं महत्वाचं आहे तुमची गाडी तुम्ही खूप मेंटेन छान पद्धतीने पण सर्व्हिसिंग करत नसाल तर जसा तुम्हाला त्रास होऊ शकतो वेगवेगळ्या त्या गाडीच्या पार्टचा तसं तुमचं शरीर किती छान असलं तरी वसंत ऋतूमध्ये वमन शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण किंवा विरेचन त्याच्याबरोबर आणि वर्षा ऋतूमध्ये जर तुम्ही बस्ती केले गेले तर तुमच्या शरीरात त्या यंत्राचं सर्व्हिसिंग होतं आणि मोठमोठे आजार उत्पन्न होत नाही चाळीस नंतर जो एक भुक्त राहतो त्याला कॅन्सर होण्याची शक्यता सत्तर टक्के कमी करता येते अनुउषिकता जर असेल तर आपल्या मुलाबळाना तुम्ही काही आयुर्वेदिक औषध देऊ शकता आणि गर्भाशयाचा कॅन्सर स्तनाचा स्तना कॅन्सर स्तना हा मोडीत निघू शकतो तर ह्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये आहेत पण लोकांना कल्पना नसते फक्त आहारातच असं नाही आहे तर ह्या बाकीच्या पैलूंचाही विचार व्हायला पाहिजे नक्कीच उपाशी राहण्यामुळे देवच पावतो नाही सर आरोग्य सुद्धा आपल्याला अगदी नक्की बरोबर आहे बर बर आ... आ... परम परमौषधम असं म्हटलं जातं नक्कीच खूप छान सर सर म्हणजे आज काळाला उपाशी राहण्याने काय काय फायदे होऊ शकतात एकभुक्त राहण्याने खरंय सर आयुर्वेदात खास विष चिकित्सा सांगितलेली आहे बरोबर कसं आहे ह्या विषाचा विचार आता जंतुनाशक इन्सेक्टिसाइड पेक्टिसाइडच्या हिशोबाने आपण केलेली आहेत परंतु विष विषतंत्र नावाचं एक तंत्र सांगितलेलं आहे आपल्या आयुर्वेदामध्ये वे वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस होते बऱ्याच लोकांना माहीत नाही आयुर्वेद म्हणजे झाडपाल्याचं औषध कावडीचं औषध मुळव्यादीचं औषध असं लोकांना समज असतो असं कृपया तुम्ही समजू नका काय बाल ग्रहोर द्वांग शल्यदंश औषध असे आठ अंग सांगितलेले आहेत मेडिसिनचा विचार सर्जरीचा विचार एन टीचा विचार गायनॅक्सचा विचार असा सगळा आयुर्वेदामध्ये केलेला आहे त्याच्या टॉक्सिकॉलॉजी ह्याला आगद असं म्हटलेलं आहे विषाच्या विरोधी औषध म्हणजे आगद असं म्हटलं जातं तर हेचा आणि कॅन्सरचा काय संबंध आहे असं तुम्ही बघाल पण आम्ही जेव्हा आयुर्वेदी लोक वैद्य लोक संशोधन करतात तुम्ही एक लक्षात घ्या की आत्ताचा काळ इतका छान आहे की बारावीनंतरची चांगली ब्रेन असलेली मुलं जी आहे ती आयुर्वेदाकडे येत आहेत आणि त्यामुळे आयुर्वेदाचं संशोधन हे खूप मोठ्या पद्धतीने आता चाललेलं आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि आयुर्वेदाचा काहीही अभ्यास नसताना मतं प्रदर्शन करणं अशी बऱ्याच लोकांना एक वाईट खोड असते तर त्यांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे की नवीन ब्रेन जो आहे तो याच्या बाबतीत संशोधन करतोय तर विषाचा संबंध ज्या ज्या ठिकाणी आलेला आहे त्या प्रत्येक वेळेला विष पोटात गेल्यानंतर मग ते दंशातून उत्पन्न विष असेल किंवा पोटात गेलेलं विष असू दे तर त्याचा परिणाम म्हणून रक्त मांस आणि मेज जेव्हा बिघडतात तेव्हा अर्बुद हे लक्षण सांगितलेलं आहे म्हणजे गाठ उत्पन्न होणं आणि कॅन्सरच्या गाठ उत्पन्न होणं हे एक प्रकरण त्यातून घडतं तुम्हाला थोडस मध्ये थांबवते पूर्णपणे चिकित्स जाणून घ्यायचे पण आपल्याला फोन आलेला आहे जी बोलतात आपल्याशी नांदेड इथून नमस्कार आ, नमस्कार मी सोमनाथ चंदापूर बोला ताई जरा तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि आपला प्रश्न सलग विचारा हा हो सर सर, सर माझा प्रश्न असा आहे की सर आमच्या आजीला गर्भपिशूचा कॅन्सर आहे सर आहे गर्भपिशूचा कॅन्सर आहे तर केमोथेरपी झालेले आहे सहा महिने झालेले आहेत आ, ते मुंग्या पायाला मुंग्या वगैरे येतात सर तर पुढचा म्हणजे आयुर्वेदिक उपचार उपचार काय घेतला पाहिजे सर थोडं सांगू शकाल बरं वय किती आहे तिचा आवाज आणि आजी आहे असं म्हटलं तर मला असं वाटतं की पासष्टच्या दरम्यान तरी वय तिच्या आजीचा असेल तर पायाला मुंग्या येणं हे लक्षण आता ह्या वयामध्ये पाठी या मणक्याची संबंधी सुद्धा असू शकतं लंबसेक्रल रिजनमध्ये कुठेतरी सायटिकनरवरती प्रेशर आल्यानंतर उत्पन्न होणारी घटना असंही ते असू शकेल पण गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर जर असेल तर त्याच्यामुळे सुद्धा आणि उपचारांचा परिणाम म्हणून सुद्धा पायामध्ये येणं हे लक्षण उत्पन्न होऊ शकतं तर पायाला मुंग्या येण्यासाठी समीर पन्नग नावाचं एक उत्तम औषध आहे आहे ते जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी आणावं नांदेडमध्ये खूप चांगले मोठे वैद्य आहेत आणि ते सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला दोनशे पन्नास मिलीग्रॅम असं मधातून त्यांनी घ्यायला सुरुवात करावी निर्गुळी नावाची एक वनस्पती नंतर मी तुम्हाला ती दाखवेनं तर त्याच्या पानांचा जो शेक आहे तो त्यांनी पायाला करायला सुरुवात करावी हिंग आणि वेखंड या दोन वनस्पती ज्या आहेत त्यांची आहे ती पायाला लावायला सुरुवात करावी हे फक्त मुंग्यांच्या संदर्भामध्ये झालं परंतु पोटामध्ये आता हा कॅन्सरचा जो भाग आहे तो वयाच्या हिशोबाने त्यांनी ऑपरेशन केलेली दिसत नाहीये किंवा अन टेबल अशा साईटला ते, ते प्रकरण जर असेल किंवा ऑपरेशन जरी झालेलं असलं तरी सुद्धा पंचक्रमातला बस्ती नावाचा जो भाग आहे तो त्यांना खूप उपयोगी पडेल शतावरी अश्वगंधा केशर आणि बाबळीचा डिंक ह्याच्यापासून तयार केलेलं एक औषध आहे ते या कॅन्सरच्या रुग्णांना खूप उत्तम उप उपयोगी पडतं ह्याच्याबरोबरीने जलौकाचारण किंवा जळवा लावणं हा भाग त्यांनी करावा पण बस्तीचा आजीना उपयोगीला असं मला वाटतं आहे तर विषाच्या संबंधातल्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये रक्तामध्ये मांसामध्ये आणि मेदामध्ये जेव्हा विष जातं त्या कॅन्सरची उत्पत्ती होते असं सरळ सरळ लिहिलेलं आहे त्यामुळे विषांचा संबंध हा नेहमी आपल्याला कॅन्सरच्या बाबतीत लक्षात घ्यायला लागतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नरगी जर कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही जेव्हा पेशंट बघतो आणि त्यावेळेला ब्रेन ट्युमर्स वेळेला आम्ही बघतो हो, त्यावेळेला त्याच्यामध्ये ग्लिओमा हस्ट्रोसायट्रोमाचे जे पेशंट येतात त्यावेळेला त्यांची हिस्ट्री घेत असताना शंभरपैकी नव्वद लोकांना गांधीलमाची किंवा मधुमाची चावलेली असते तर मग आयरन असतात त्याचं निदान एकदम वेगळं होतं आम्ही त्याचं निदान कॅन्सर किंवा त्याची गाठ असं करतच नाही आणि मधुमा मखी जी आहे त्याच्या दंशाची किंवा स्टिंगची ऑफ औषध आहेत ती आम्ही त्यांना देतो आणि त्यांना मिरॅग्युलस परिणाम येतो त्याच्यामध्ये तर ह्याचा डाटा कलेक्शन वगैरे सुद्धा आता करणं आम्ही सुरू करणार आहे आणि त्या ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करणार आहे तर त्याची औषधं खूप वेगळी आणि सोपी असतात आणि मग आजार तो तेवढा म्हणावा इतका गंभीर वाटत नाही आधी ब्रेनचे जे ट्युमर्स आहेत ते हळूहळू वाढतात म्हणजे ते हळूहळू वाढणं आणि जोरात वाढणं याच्यानुसारच त्यांना बिनायन आणि मॅलेरिया असं म्हटलं जातं तर हा सगळा प्रकार लक्षात घेता तुम्ही कॅन्सर झालेल्या लोकांनी ते कॅन्सर हा शब्द ऐकूनच जे काही मनामध्ये भीती उत्पन्न होते ही मूळतः काढून टाका कारण मनाची ताकद ही खूप मोठी असे आणि हो, तुम्ही हे विचार करायला पाहिजे की आयुर्वेदा म्हणणं त्या बाबतीत काय आहे तर मधुमांशी मख्खी चावलेली आणि त्यातून उत्पन्न ही जगाठ आहे आणि डॉक्टर लोक त्याला जर कॅन्सर म्हणत असतात तर दोन्ही शास्त्रातला हा फरक जो आहे विचार करण्याचा तो तिथं आहे तर तुम्ही नर्वस नव्हता जवळच्या वैद्याकडे ना ती औषध घ्यावीत तर एक चिकाल तुम्हाला डेफिनेटली उघडू शकतो नक्कीच <coughs> प्रेक्षक आपण असंही म्हणू शकतो की दोन रात्रीमध्ये एक दिवस असतो त्याऐवजी असंही की दोन दिवसांमध्ये पण रात्र असते हा जर दृष्टिकोन ठेवला तर आजारच काय कुठल्याही आजारावर तुम्ही मात करू शकतात डॉक्टर इतकी छान माहिती देतात आणि मला कल्पना आहे तुम्ही सगळे वाट बघता डॉक्टर जे वनस्पती दाखवणार आहेत या हिरित हरित वनस्पती आहेत औषधी वनस्पती आहे या वनस्पतींचा उपयोग तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये करू शकता आज खास कॅन्सरसाठी डॉक्टरांनी औषधी वनस्पती आणल्या आहेत त्या कुठल्या आहेत याही आपल्याला बघायचं आहे याशिवाय महत्वाची माहिती अशी की तुम्ही या वनस्पती तुमच्या आसपास जर लावल्या तर तुम्हाला वनस्पती लवकरच उपलब्ध होऊ शकतात आता ही जी वनस्पती आपल्या हातात तीन वनस्पती मी धरलेली एकत्र आणि जर त्या तुम्ही बघितल्या तर ह्याच्यातली ही पहिली जी वनस्पती ही गुळवेल नावाची वनस्पती आहे आता गुळवेल नावाची ही जी वनस्पती दिसते हलताना तुम्हाला त्याचं मूळ जे आहे खालच्या बाजूला हे तुम्हाला मूळ दिसतंय हे अतिशय उत्कृष्ट कॅन्सरच्या रुग्णालयाला खरं करण्यासाठी आपण वापरतो mm. प्रथम आणि द्वितीय अवस्थेतल्या कॅन्सरसाठी आणि ज्यांना कॅन्सर होऊच नाही अशी अपेक्षा आहे अशा लोकांना आणि ज्या लोकांनी ऑपरेशन केलेले आहेत आणि आता पुन्हा तो आजार नको वाटत mm. त्या लोकांना हे मूळ अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतं या पानांची भाजी जी आहे ना ती सुद्धा मुगाची डाळ घालून तुपावरती फोडी देऊन जर खाल्ली गेली mm. तर कॅन्सरच्या रुग्णांना चांगला याचा उपयोग होतो सप्त धातूंच्या मधला दोष काढण्यासाठी आणि रसायन म्हणून ही वनस्पती सांगितलेली आहे बाकूची कटु तिक्तोष्णा कृमी कुष्ठ कपा पहा त्वग दोष विष कडू ती प्रशमी परामान असा एक बाकूची ज्या बाबतीतला श्लोक आहे आणि या गुडूची ज्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की गुडूची कटुका तिकता स्वादुपाका रसायनी संग्राहिणी कशा विष्णा बल्ल्याग्निपणी असं या वनस्पतीचे गुण सांगितलेले आहे तर संपूर्ण शरीरातले दोष घालवण्यासाठी रक्तातले आणि मांसातला दोष घालवण्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी पडते तर जवळच्या वैद्याकनं ह्याची माहिती घ्या परड्यामध्ये ही वनस्पती लावा आणि त्याचा वापर तुम्ही करून घ्या ही दुसरी जी वनस्पती रंगीत आळू दिसतोय याचा कांदा अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतो हा लेपाच्या हिशोबाने आपण वापरत असतो आणि फुफ्फुसामध्ये मॅलिग्नन्सी ज्यांना झालेली आहे आणि ज्यांना फुप्फुसामध्ये मेटासेस झालेला आहे अशा लोकांसाठी आळशी जी आहे ती बाकूची आणि त्याच्यानंतर ही वनस्पती जी आहे ती आळूचा कांदा आणि त्याच्यावर चिंचेचा कोळ जो आहे त्याच्यावर ब्रह्मदंडी नावाची एक वनस्पती आहे ह्याचं मिश्रण जे आहे ते लेपासाठी वापरलं जातं तर त्याने गाठीचा आकार हा कमी यायला लागतो दम लागणं हे कमी व्हायला लागतं सास फुलणं जे आहे ते कमी व्हायला लागतं छातीतली धडधड कमी येते नो डाऊट की ह्याच्याबरोबर पोटातील औषधं द्यायला लागतात तर हे अतिशय उत्कृष्ट औषध आहे फुप्फुसाक्या कॅन्सरसाठी आपण हे वापरतो ही तिसरी वापर जी वनस्पती आता तुम्हाला दिसती आहे त्याच्यामध्ये ही शिवलिंगी नावाची वनस्पती आहे आणि त्याचं हे फळ दिसतंय आता हिरवा आहे थोडासा उन्हाचा भाग सुरू झाला की हे उत्तम केशरी रंगाचं तयार होतं आणि ह्याच्यामध्ये शिवाच्या पिंडीसारखी अशी बी असते तर ह्या वनस्पतीचा वापर गाजर गवच जे आहे त्याच्या फुलांसहित आणि शतावरीच्या चूर्णासहित जर केला गेला तर कॅन्सरची वाढ ही निश्चितपणे थांबवता येते असा याच्याविषयी आता संशोधन सुरू आहे आणि ह्या वनस्पतीचा वापर इतर पुरुषांच्या आजारासाठी स्पम काउन वाढवण्यासाठी वगैरे सुद्धा आपण हे वापरत असतो पण ह्या वनस्पतीच्या पानांचा रस आणि फळांचं चूर्ण हे कॅन्सरच्या लोकांनी वापरून बघणं हे इष्ट आहे नक्कीच प्रेक्षक ही माहिती घेणारच आहोत आपण पण आधी त्याआधी एक फोन आलेला आहे सिंधू जे बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून नमस्कार हॅलो हॅलो डॉक्टर माझ्या दोन्ही बसले मध्ये चरबीच्या गाठी आहेत पण त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे मला त्रास काही होत नाही पण याची काही अशी विशेषता तपासणी करता येईल का त्या धोक्याच्या असतात का याविषयी तुमचं वय किती आहे आणि वजन किती आहे माझं वजन सासष्ट किलो आहे आणि वय बेचाळीस काही हरकत नाही सिंधुताई खूप छान प्रश्न विचारला तुम्ही मुळातच कॅन्सरची गाठ किंवा म्हणण्यापेक्षा कुठलीही गाठ म्हणजे कॅन्सर हे मुळात सगळ्यांनी मनातून काढून टाका त्याचं निदान होणं गरजेचं आहे ही माहिती आपण अशीच जाणून घेणार आहोत डॉक्टरांकडून बरीच माहिती आपल्याला घ्यायची पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका कारण आपल्यासमोर ही जी वनस्पती आहे याला कोथिंबीर किंवा धने असं मराठीमध्ये म्हणतात धनिया किंवा हरा धनिया असं सुद्धा हिंदीमध्ये याला म्हटलं जातं धन्याच्या बिया आणि धन्याची पानं याच्या गुणधर्मा थोडासा फरक आहे पण तरीसुद्धा ही वनस्पती शीतबिर्याची म्हणजे याचा परिणाम हा थंड येतो आणि तिखट अशी ही वनस्पती असल्या कारणानं पोटात गेल्यानंतर कृमी आणि भूप वाढवणं पोटातला आम किंवा चिकट पदार्थ जो आहे तो पचवण्याची ताकद ह्या वनस्पतीमध्ये आहे कोथिंबिरीचा रस हा वैद्याच्या सल्ल्याने एक थेंब जर डोळ्यामध्ये रोज घातला तर डोळ्याला चष्म्या लागण्याची जी सवय आहे किंवा अनुउषितता जी आहे ती मोडीला निघते जेव्हा अंगावरती बिब्यामुळे पित्त उठतं किंवा नाकातोंडातून रक्त येतं अशा वेळेला बिब्याचा अँटीडोट म्हणून सुद्धा आपण कोथिंबिरीचा रस जो आहे तो पोटामध्ये घेऊ शकतो ह्याच्याबरोबर जर ओला नारळ जर पोटात घेतला तर ह्याचा परिणाम अप्रतिमाने द्विगुणी झालेला आपल्याला दिसून येतो धान्य किंवा धने जे आहेत ते कुठून जर पोटामध्ये घेतले तर लघवीला होणारी आग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कमी करता येते उन्हाळ्यामध्ये प्राया हा त्रास मध्यम वयातल्या लोकांना होतो आणि म्हाताऱ्या लोकांना सुद्धा होतो आणि वेळेला लघवीची धार व्यवस्थित उडत नसते प्रोस्टेटला सूज येते अशा वेळेला धने आणि जिरे यांची पावडर समप्रमाणात म्हणजे एक एक चमचा घ्यावी त्याच्यामध्ये एक तांब्यावर म्हणजे साधारण पाऊण लिटर असं गरम पाणी घालावं हो। पंधरा मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवावं आणि नंतर गाळून आपण पोटामध्ये घेण्यासाठी वापरावं तर यांनी लघवीचा पिवळेपणा कमी येतो किडी कमी येते थंडी वाजून येणारा ताप जो आहे तोही उत्तम पद्धतीने कमी करता येतो याच्याबरोबर धन्याच्या पावडरचा नस्यासाठी जर आपण वापर केला तर डोळ्यांचे होणारे आजार कानाशी संबंधित असलेले आजार तोंड नेहमी येणं हे उत्कृष्ट पद्धतीने कमी होतं कोणत्याही आजारात जेव्हा माणूस आजारातून उठतो त्यावेळेला त्याच्या तोंडामध्ये चव नसते बेचवपणा असतं आणि कोणतंच अन्न त्याला गोड लागत नाही अशा वेळेस जर धने आणि हिरवा हा पाला जो आहे तो जर चावून खाल्ला आणि त्याच्याबरोबर जर शेंदोलून घेतलं तर तोंडातली रुची वाढते चिकटा कमी येतो आणि दात जे आहे ते स्वच्छ व्हायला सुरुवात होते याच्याबरोबरही आणखी एक उत्कृष्ट ह्याचा वापर असा आहे की पोटामध्ये कृमी होत असतील तर वावडिंग आणि धने या दोघांचा काढा पोटामध्ये घ्यावा तर प्रत्येक कृमी जे आहेत तंतूसारखे कृमी ह्याच्या उत्तम पद्धतीत बाहेर पडतात एकंदरीत ही वनस्पती थंड रसाची आहे तिखट रसाची आहे आणि शरीरामध्ये गेल्यानंतर कफाला करते, करते, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आरोग्यम धनसंपदा या शब्दाची संपदा जशी आहे तशी आपली आरोग्य संपदा ही मिळाली पाहिजे ती कशी तर आयुर्वेदाच्या मदतीने डॉक्टरांकडून विशेष माहिती घेण्यासाठी तुम्ही सगळेच उत्सुक असतात थंडी आली आणि त्या थंडीसाठी काय उपाययोजना डॉक्टर सांगतात ते बघूया थंडीच्या दिवसात हातापायांच्या भेगा त्वचेची रुक्षता जाण्यासाठी काकवी दोन चमचे व गाय किंवा म्हशीचे तूप दोन चमचे एकत्र करून सकाळी व संध्याकाळी पोटातून घ्यावे थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी वारंवार लगवी होत असल्यास गुळ पाव चमचा व ओवा पाव चमचा एकत्र करून दिवसातून तीन वेळा खावे थंडीच्या दिवसात डाव्या कानात कापसाचा बोळा घालून झोपल्यावर थंडी जास्त वाजत नाही आणि लवकरही जाग येते वृद्ध व्यक्तींसाठी अहळीव बडीशेप बदाम बाळनशेपा तीळ खारीक गोडांबी डिंक हे प्रत्येकी चाळीस ग्रॅम घेऊन तूप 15 ग्राम, पन्नास ग्रॅम सॉरी एकशे पन्नास ग्रॅम व गुळ तीनशे पन्नास ग्रॅम यांचे लाडू करावेत आणि रोज सकाळी वीस ग्रॅमचा एक लाडू खावा यामुळे कंबर गुडघे मानदुखी उत्पन्न होत नाही बोन डेन्सिटीही वाढते नक्कीच प्रेक्षक कानात बोळा घातल्याने सुद्धा थंडी वाजत नाही हे एवढं सर महत्वाचं आपल्याला बर ब्रेकला <coughs> जाण्याआधी सिंधूजी यांचा फोन बरोबर आहे त्यांचं वय बेचाळीस आणि सहासष्ट किलो वजन होतं त्यांचं बऱ्याच वेळा फिमेल ब्रेस ज्याला आपण मेमरी ग्लॅन्स असं मेडिकल म्हणतो परिभाषेमध्ये तर ब्रेस ही जी आहे ते काखेपर्यंत किंवा एक्झिलामध्ये सुद्धा असते तसं त्यांचं असण्याची शक्यता आणि पोकळ गाठी जर असतील तर त्या सिस्ट असण्याची शक्यता आहे तर त्यांनी त्रिभुन कीर्ती नावाची एक गोळी आहे ती जेवणानंतर एक एक गोळी असं बेचाळीस दिवस घ्यावी आणि कांचनार गुगुळ म्हणून गोळ्या आहेत त्या सकाळी संध्यारी तीन तीन घ्याव्यात ह्याच्यावरून ते त्यांनी कपालभाती नावाचा प्राणायाम जो आहे तो करावा त्यांनी मोसुंबे एवढ्या गाठी जे आहे त्या सुपारी एवढ्या लहान होतात दोन ते तीन महिन्यामध्ये ह्याचा अभ्यास हळूहळू वाढवायचा असतो दोन मिनिटापासून सुरुवात करा योग प्रशिक्षिकाकडून ते शिकणं हे जास्त चांगलं आणि त्याचा वापर जर तुम्ही दोन्ही करायला लागलात मोकळ्या पोटी तर फक्त सुद्धा तुमच्या त्या गाठी कमी होतील वय चाळीशीच्या पुढं असल्याकारण तुम्ही संध्यारी एकदा जेवा सकाळी एकदा जेवा संध्याकाळी भातकं खात चला किंवा गाईचं दूध घ्या म्हणजे कोणता डॉक्टर वैद्य तुम्हाला लागणार नाही आणि मोठ्या आजार उत्पन्न होणार नाहीत मोठ्या अवयवांच्या नक्कीच सर पुन्हा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी मी असं विचारते सर तुम्हाला की आजकाल कॅन्सर म्हटलं की फुफ्फुसाचा कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर असे वेगवेगळे कॅन्सरचे भाग होतात पण आयुर्वेद या सगळ्यांना मानत नाही आयुर्वेद फक्त गाठ आहे असं म्हणते तर यावेळी आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया सर नुसता गाठीचा करण्यासाठी आयुर्वेद ही मदत करते ती मानसिक अवस्था किंवा ती शक्ती वाढवण्यासाठी काय तुम्ही आहे की कोणतीही गाठ असतेच असं काही नाहीये पण त्याच्यात ते बदल होऊ शकतात कधीही आणि आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आधुनिक शास्त्राचा हा वेगळा आहे कोणत्याही गोष्टीची सानिपाती किंवा त्रिदोष अवस्था ही भयानक असते आणि तिथं कॅन्सरची लक्षणं आयुर्वेद जसं सांगतो तशी असू शकतात आणि ती अजून शास्त्राशी जुळू शकतात परंतु विचार करण्याची पद्धत वेगळी आहे सिद्धांत वेगळे आहेत त्यामुळे चिकित्सा वेगळी आहे आणि त्यामुळे यश येणं आणि अपयशनं हे सुद्धा वेगळे आहे हे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे तर मानसिकता जर चांगली व्हायची असेल आणि कॅन्सरच्या लोकांना त्यातून बाहेर पडण्यासाठी जर मदत घ्यायची असेल तर आपल्याकडे योगशास्त्र हे खूप प्रगत आहे आणि प्रगल्भ आहे तर योगासनाचा आणि प्राणायामाचा वापर करत असताना कृपया हे लक्षात घ्या की त्याच्या आधी यम नियम नावाची गोष्ट सांगितलेली अष्टांग योगामध्ये तर यम नियम आसन प्राणायाम ह्या पद्धतीने तुम्ही ते करायला पाहिजे नुसतंच प्राणायाम आणि योगासनं करताय तर त्याचा तेवढा फायदा होणार नाही आहे आणि मध्ये आपलं शरीर आणि मनाचा दोन्हीचा साकल्याने विचार केलेला आहे तुमचं खाणं पिणं झालं तुम्ही अंगाला रोजच्या रोज तेल लावत असाल तुम्ही यम नियमांचं पालन करून प्राणायाम आणि योगासनं करत असाल तर तुम्हाला हा त्रास होणार नाही आहे नाही जर बऱ्याच वेळा असं होतं की प्राणायाम केलेला आहे आणि तरीसुद्धा एखाद्या माणसाला कॅन्सर झालाय किंवा मोठा आजार शरीराचा आजार झालाय तर हे का असं होतं तर शास्त्र अर्धवट माहीत असतं म्हणून हे होतं किंवा चुकीच्या पद्धतीने हे केलं जात असतं तर प्राणायाम करत असताना सुद्धा त्याला एक विविषित पद्धत आहे आणि ते दुधारी शास्त्र हे लक्षात घ्या योगशास्त्राचा विचार करून तिथला तज्ज्ञ जो माणूस आहे तो आणि वैद्य याच्या मदतीन तुम्ही हे करायला पाहिजे असं हे संस्कृत सूत्र आहे यथा सिंहो गजो व्याघ्रो भवेत वहा शनै शनै तथैव सेवितो वायू अन्यथा हंती साधकम असं म्हटलेलं आहे म्हणजे जसं हिंस्र प्राणी जे आहेत ते हळूहळू वश केले जातात एकदम त्यांना काही शिकवता येत नाही तसं तुम्ही प्राण जो आहे तो हळूहळू जो आहे तो कह्यात आणायचा आहे तर तुमचे प्राणायाम जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला शरीराला आणि मनाला उपयोगी पडणार आहे अन्यथा हंती साधकम साधकाचा नाश होऊ शकतो त्याच्यामध्ये तर हे दुधारी शस्त्र आहे इतकं लक्षात घेऊन तुम्ही ह्याच्याकडे बघा आणि मग ते अमृतास वापरता येणार आहे आणि त्याच्यावर जर आयुर्वेद असेल तर सोने सोनेपे सुहाग आहे कि म्हणून तुम्ही हे लक्षातच तेव्हा भारतीय माणसांचे दोन श्वास म्हणजे आयुर्वेद आणि योग आहे खूप छान सर, सर यासोबतच मला खास करून विचारायचं आहे की महिलांमध्ये खास मलमूत्र विसर्जनाचा जो आवेग असतो तो थांबवण्याची सवय असते बरोबर यामुळे सुद्धा हा आजार उत्पन्न छान प्रश्न विचारला तुम्ही कारण कसं होतं लोकांना असं वाटतं की थोडं उशिरा शौचालय गेलं म्हणून कुठे बघितलं थोडी लघवी आढळली म्हणून कुठे बिघडलं पण तरी सुद्धा परमेश्वरांनी ही असं केलेलं आहे की ब्लॅडरची कॅपॅसिटी जी आहे लघवी साठवण्याची ही स्त्रियांना जास्ती दिलेली आहे कारण निसर्गाचा देवाला हे माहितीये की या वेग जो आहे ज्युरीचा तो आढवणार जे नवऱ्याचा डबा करायचा आहे मुलाचं खाणं आहे आणि तर ते शौचालय जायचं नाही जायचं नाही हे बायकांचं खूप चालतं किंवा बसमधनं प्रवास करताना तिथं सोयी नसते अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तर हे सगळं लक्षात घेऊन परमेश्वरांची योजना केलेली आहे पण तुम्ही असं लक्षात घ्या की शौचाला गेलं नाही तर थोडासा वायू वरतील पोटात गुडगुड होईल एवढी कोती कल्पना आयुर्वेदानं सांगितलेली नाही आहे प्रत्येक आजाराच्या कारणाच्या पायाभूत गोष्टींच्यामध्ये आपल्या शरीरातले वेगवेगळे वेग जे वेग असतात शिंकेचा वेग जांभईचा वेग ढेकरेचा वेग अश्रूंचा वेग शुक्राचा वेग असे मलाचे आणि मूत्राचे वेग, वेग सांगितले आहेत हे थांबवले जर गेले हे दोन वेग खूप प्रधान म्हणून सांगलेले आहेत आणि आपानाचं सगळं जे प्रकरण आहे ते त्या मला आणि मूत्राच्या संबंधाने असतं तो बिघडला की प्राण बिघडायला लागतो प्राण आणि आपण दोन्ही बिघडले तर शरीर आणि मनाची वाट लागते असं थोडक्यात म्हणता येईल तर इथं घडणारी दुसरी घटना अशी आहे फक्त फिजिकल फिनॉमिना नाही आहे ही मनामध्ये कित्येक अशी विष आहेत की जी पॉईंट मॉट नॉट 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 मायक्रोमिलिग्रॅम एवढी जरी वाढली तरी शरीरामध्ये ती रिॲबझॉर होतात ब्लड स्ट्रीममध्ये यायला लागतात तुमचं रक्त ऑक्सिजनेटेड जरी असलं तरी त्याच्यातल्या त्या विषारांचा परिणाम जो आहे तो तुमच्या न्यूरोटॉस्पिटलवरती येतो तुमच्या पाचस्रावावरती येतो आणि वृक्काशी संबंधित हृदयाशी संबंधित मेंदूशी संबंधित आजार उत्पन्न व्हायला लागतात त्वचा विकार उत्पन्न व्हायला लागतात मळातला जो स्नेह आहे तो शोषला गेल्या कारणानं कोलेसालचं थर जे आहे ते रक्तवाहिन्यांच्यामध्ये यायला लागतात अशा अनंत कल्पना ज्या आहेत ना त्या होतात ती एस्क्रिटरी सिस्टीम आहे आणि ज्या गोष्टी तुम्ही खाल्लेल्या आहेत त्याचा निचरावणं हे गरजेचं आहे ते, ते केलं नाही तर शरीर हे विषारी होत असतं आणि ते विषारी झालेल्याचा परिणाम म्हणून तुमच्या शरीरामध्ये आजार उत्पन्न होत असतात तर कधीही कृपा करून स्त्रियांनी एस्पेशली मल आणि मूत्राच्या वेगाचं धारण करू नये आयुर्वेदामध्ये अपानाचा वेग जर आला तर तो सोडावा किंवा जाऊ द्यावा असं सांगितलेलं आहे फक्त आवाज शब्द न करता तर नीतिमत्तेचं भान प्लस वैद्यकशास्त्र आणि धर्मशास्त्र ह्याची सांगड घातलेली गोष्ट म्हणजे आयुर्वेद तर आयुर्वेदाची दिनचर्या ऋतुचर्या ह्याबद्दल तुम्ही अभ्यासा आणि आचरणाचा जीवन जगण्याची कला म्हणजे आयुर्वेद असं म्हणता येईल सर है। है। सर असं म्हणतात की मन चिंती ते वैरी न चिंती आणि त्यामुळे मनाच्या वेगवेगळ्या अवस्था असतात या अवस्थांमुळे कॅन्सर हा आजार होऊ शकतो का होऊ शकतो कसं आहे एखादी व्यक्ती घरी सतत टेन्शनमध्ये असेल ऑफिसमध्ये सतत टेन्शनमध्ये असेल खांदे त्याचे पडलेले असतील तर काय होतं छातीचा चार्थ पिंजरा जो आहे तो जेवढा तुम्ही वाकून चालाल तेवढं तुमची एनर्जी लेवल कमी आहे हे लक्षात येत असतं तुमचा उत्साह कमी असतो आणि आपल्याला काही जमणाने असं हातप्रभूत झालेले जे लोक असतात किंवा न्यूनगंडाने पछाडलेले अस लोक असतात त्यांच्या बाबतीत फुप्फुसाची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ब्लडची वाढवायला पाहिजे ती वाढली जात नाही आणि त्यामुळे काय व्हायला लागतं शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की कॅन्सरच्या गाठी या ऑक्सिजनमध्ये जगत नाहीत त्या नष्ट होतात त्या इमॉर्टल आहेत इतर वेळेला परंतु प्रत्येक वेळेला शास्त्रज्ञांना बाहेर ते ट्यूमर ट्युमर वाढवायचं म्हटलं की महाकर्म कठीण होऊन बसतं ऑक्सिजनमुळं ह्याचाच अर्थ असा की तुम्ही जर हायपर व्हेंटिलेशन केलं किंवा व्यायाम केले किंवा प्राणायाम केले तर तुमच्या शरीरामध्ये रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढायला लागतं आणि त्या गाठी कमी यायला लागतात नुसतं हवा घेत असताना आपण पाचशे सी सी समजा हवा घेत असू आपल्या पुप्फुसामध्ये तर प्राणायाम केल्यानंतर ती तीन हजार सी सीपर्यंत जाते आणि उरलेली अडीच हजार सी सी जी आहे ती शरीरातला आजार काढण्यासाठी उपयोगी पडते कपालभाती साधा प्राणायाम तुम्ही लक्षात घ्या दूध तूप साखर पोळी असं तुम्ही जेवताय आणि प्राणायाम करताय तर एका दिवसामध्ये चेहरा मोरा बदलतो आणि आपण गोरे वाटायला लागतो पंधरा मिनिटात तर ही गोष्ट एवढी महत्वाची आहे की जीवनशक्तीचा आविर्भाव शरीरात जास्त व्हायचा असेल तर प्राणायाम आणि या पद्धतीचं वागणं हे व्हायला पाहिजे त्याचा परिणाम म्हणून तुमचं मन जे आहे ते काम क्रोध लोभ मोह मच्छरापासून दूर व्हायला लागतं खूप स्ट्रेस टेन्शन एन्झायटी असताना प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला उत्साह उल्हास वाढतो तुमचे पडलेले खांदे वरती येतात आणि तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागता आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ग्लास नि, निम्मा रिकामाय म्हणण्यापेक्षा निम्मा भरलाय अशी तुमची वृत्ती व्हायला लागते आणि मग प्रत्येक गोष्टीची जी उत्तरं देतात हे निरंतर होऊन ज्यावेळेला कॅन्सर उत्पन्न होत असतो त्यावेळेला प्राणायाम हे त्याचं औषध आहे हे तुम्हाला आहे नक्कीच खूप छान प्रेक्षक नक्कीच कळालं असेल चांगले विचार जर तुम्ही मनात ठेवले तर नक्कीच जीवनात सुद्धा तुमच्या रंगत येईल हे मात्र नक्की खरं आहे प्रेक्षक ही माहिती अशीच जाणून घेणार आहोत पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपण ही माहिती जाणून घेतोय पण तसंच आपला उद्याच्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय तोही पटकन बघूया उद्याच्या आपला रविवार दिनांक तेरा नोव्हेंबर रात्री आठ वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे त्वचा विकार आणि आयुर्वेद सहभागी आहेत डॉक्टर डॉक्टर ही सगळी माहिती घेतोच <coughs> आहे पण आयुर्वेदात खास असं जळवा लावण्याची एक जी पद्धत आहे <coughs> त्याचा काय उपयोग होतो कॅन्सरसाठी जे वेगवेगळे प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये आपण जिथं शेंडी ठेवतो हे काकिस्थान जे आहे ना त्या ठिकाणी आपल्या शरीरातल्या पेशींच्या मधल्या न्युक्लियस जे आहे केंद्र ज्याला म्हणतो आपण त्याच्यातले डीएनए स्ट्रक्चर आर एन ए स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये जेव्हा इन्सल्ट होतं त्यावेळेस कॅन्सर उत्पन्न होतं असं आधुनिक शास्त्र म्हणतं तर प्राणायामाचा याच्यासाठी उपयोग होतो सात्विक आहाराचा उपयोग होतो पण या ठिकाणी जर जळवा लावल्या गेल्या आणि दूषित रक्त जर काढलं गेलं तर त्याचा दर परिणाम अतिशय उत्कृष्ट येतो असं लक्षात येतं एस्पेशली अनुवंशिकता असलेल्या लोकांना याचा खूप चांगला परिणाम येतो आणि म्हणूनच जळवांचं स्थान हे धन्वंतरीच्या उजव्या हातामध्ये दिलेलं आहे तर जळू असा रक्त काढण्याचा एकच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्या प्राण्याला ब्रेन आहे आणि त्यामुळे सिलेक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने ती वापरली जाते आणि अतिशय उत्कृष्ट फायदा इतर ट्रीटमेंटमध्ये होतो हा एक भाग दुसरा आपल्या प्रत्येक शरीरामध्ये शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये मर्म असतात मर्म म्हणजे ज्या ठिकाणी प्राणशक्ती आणि तिथं दाबल्यानंतर दुखतं किंवा माणूस मरू सुद्धा शकतो तिथं आघात झाला तर तो त्या अवयवाचा ब्रेन असतो आणि एखाद्या शरीरामध्ये अवयवामध्ये कॅन्सर जर झालेला असेल तर त्या अवयवावरती आता इंद्रबस्ती मर्म हातावरती सांगितलेलं आहे तर अस्तिशी संबंधित एखादी घटना तिथं विकृत झालेली असेल तर तिथं पॅच थेरपी नावाची एक पद्धत आपण वापरतो तर ह्या पॅच थेरपी मध्ये काय असतं वनस्पतींचे रस असतात वेगवेगळे किंवा कल्क असतात ठेचा असतो आणि त्याच्यामध्ये पाऱ्याच्या निर्गंध मूर्छना असतात जे गंधकविरहित मर्क्युरी जो आहे तो अतिशय अल्प प्रमाणामध्ये असतो साधारण एक ते दोन मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये आणि तो बाहेरून तिथं ठेवला जातो आणि चिकटपट्टी लावली जाते आणि तीन तीन दिवस थे तसस तो ते तसंच ठेवलं जातं तर त्याचा मेटाससिस ऑफ मॅलिनसिसिटी खूप चांगला फायदा होतो असं लक्षात आलेलं आहे वायू विभजती विभजनाचं काम जे आहे पेशी विभजनाचं हे वातामुळे घडत असतं आणि या वाताची उत्कृष्ट ट्रीटमेंट म्हणजे बस्ती नावाची ट्रीटमेंट आहे तर गुदमार्गातून काही औषधं प्रविष्ट केली गेली तरी ह्या वाताचं शमन होतं आणि कॅन्सर वाढणं हे थांबवू शकतं सकाळी कफाचा बसती दुपारी पित्ताचा बसती आणि संध्याकाळी वाताचा बसती असं जर दिलं गेलं तर हे तिन्ही दोष जे आहेत ते वाढलेले कमी येतात भूक वाढायला लागते आणि चेहरा मोरा पेशंटचा बदलून त्याची ताकद वाढायला लागते तर हे सगळं जर लक्षात घेतलं तर आयुर्वेदातला हा वेगळा विचार जो आहे वेगळं जे संशोधन आहे हे लोकांनी त्याचा वापर आपल्या रुग्णांसाठी करून घ्यायला पाहिजे याच्या बरोबरीनं खाणं पिणं वागणं प्राणायाम जर असेल तर आपल्याला कल्पना येत नाही इतक्या चांगल्या पद्धतीने काही आजार जे आहेत ते साथ देऊतात त्याच्यामध्ये कॅन्सर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेपर्यंत सुद्धा येतो हे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही कसं होतं म्हणजे वनस्पतीच्या संबंधातले वनस्पतींचे रस आम्ही त्याच्यामध्ये वापरतो अँटी कॅन्सरस अशा ज्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत हळद आहे किंवा तुळस आहे किंवा कि गुळवेल आहे किंवा इतर कडीपत्त्यासारख्या वनस्पती आहेत तर ह्या वनस्पतींचा रस जो आहे ना तो त्यांची जीवनशक्ती आहे आणि ह्या क्लोरोफिलमध्ये आता काही बॅक्टेरियामध्ये सुद्धा क्लोरोफिल असतं तर हे क्लोरोफिल जे आहे त्याचे अनेक उपयोग खूप चांगले आहेत दर्भ जे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत किंवा धर्मशास्त्रात सांगितलेले आहेत त्याचा उत्तम प्रकारे प्रकार म्हणजे दुर्वा किंवा गवांकुर हा <Ah सुद्धा धर्माचा so प्रकार आहे गवांकुर हे आत्ताचं संशोधन नाही आहे ते गुरुचरित्रासारख्या धर्मग्रंथामध्ये <ँद्द> सुद्धा सांगितलेलं आहे तर त्या पानांचा रस जो आहे त्याच्यात क्लोरोफिल असतं <ँद> आणि क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम असतं आणि आपल्या शरीरातल्या रक्तामध्ये आयन असतं तर क्लोरोफिनयुक्त तो पदार्थ आपण मॅग्नेशियम युक्त जर पोटामध्ये घेतला गेला तर ते एम जी जे आहे ते एफिनी रिप्लेस होतं आणि माणसाला नवचैतन्याचा आविर्भाव होतो आणि ऑक्सिजनेटेड अशी लिक्विड ऑक्सिजन म्हणता येईल इतपत त्याची परिस्थिती चांगली असते दगडीपाला ही वनस्पती त्यासाठी खूप उपयोगी पडते कोल्हापूर साईडला त्याला टिकेचा पाला असं म्हणतात मुरुवेण्णा असं सुद्धा तिथे एक संस्कृत नाव कन्नड नाव जे आहे ते दक्षिणेकडे वापरलं जातं या वनस्पतीमध्ये एवढा ऑक्सिजन असतो की शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी त्याच्यामध्ये तर ह्या गोष्टींचं सेवन हे करायला देणं म्हणजे एकोमेडिसिन आहे तर फुफ्फुसाच्या आजारासाठी फुफ्फुसाच्या वनस्पतींची पानांचा रस मोठ्या आकड्यामध्ये कॅन्सर असेल तर त्याच्यासाठी उपयोगी पडणाऱ्या वनस्पतीच्या पानांचा रस आतड्यासाठी मेंदूसाठी त्या त्या वनस्पतीच्या पानांचा रस देणं म्हणजे एकोमेडिसिन आहे तर त्यांनी अमूलाग्र शरीरामध्ये बदल व्हायला लागतात आणि त्याचा मनावरती खूप चांगला परिणाम येतो आणि मन जे आहे ते पॉझिटिव्हली विचार करायला लागतं ह्याच्याबरोबर तुम्ही इतर गोष्टी जर वापरल्या तर खूप चांगली उत्तर मिळू शकतात नाही सर मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे तरी सुद्धा अॅलोपॅथीमध्ये जितका वेळ लागतो तसंच नुसतं आयुर्वेदिक मेडिसिन घेऊन सुद्धा ते पटकन बरं होऊ शकतात रुग्ण कसं आहे आजार उत्पन्न होण्यासाठी एस्पेशली कॅन्सर सर का खूप दिवसाची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी चालत असते था। त्यामुळं सतरा सतरा वर्ष चुकीचं वागल्या कारणानं मनाने आणि शरीराने एखादा आजार उत्पन्न होत असेल तर त्याला तेवढा तेव्हा वेळ देणं गरजेचं आहे अवस्था काय आहे वय काय आहे भूक कशी आहे कोणत्या जातीचा तो कॅन्सर आहे अनुवंशिकता आहे का नाही ह्याच्यावरती या गोष्टी अवलंबून असतात पण ह्याची उत्तरं जी आहेत ती निश्चितपणे निघायला लागतात आणि साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये लोकांना त्याचे फरक जाणवायला लागतात डॉक्टरांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आहे तशीच आरोग्य सल्ल्यामध्ये खास माहिती आणली आहे तीही तुमच्यासाठी बघूया काय आहे ती कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरसाठी तज्ञांकडून कपालभाती अनुलोम विलोम प्राणायाम सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी पंचेचाळीस मिनिटपर्यंत करण्याचा अभ्यास शिकून घ्यावा आयुर्वेदातील कॅन्सर विरोधी वनस्पतींच्या पानांचे रस हे कॅन्सरच्या गाठी व त्यांचा प्रसार आणि पुनरुद्भव होऊ नये यासाठी अप्रतिम उपयोगी पडतात रोज रात्री किंवा पहाटे एक चमचा त्रिफळा चूर्ण एक चमचा मध व अर्धा चमचा गायीचे तूप हे सतत घेतल्यास कॅन्सरची पुनरुत्पत्ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते दररोज संध्याकाळी दशमूळ काड्याच्या बस्ती व त्याचे तेल अंगाला लावणे आणि त्याच आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तोही आम्हाला जरूर जाणून घ्यायचा आहे पण त्याआधी आजच्या कार्यक्रमातला काही भाग जर तुम्हाला पुन्हा बघायचा असल्यास तर हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकतात अठरा नोव्हेंबरला मध्यरात्री साडेबारा वाजता आणि मंगळवार दिनांक बावीस नोव्हेंबर सकाळी नऊ वाजता आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो तोही आम्हाला जाणून घ्यायचंय त्यासाठी आमचा पत्ता निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई अॅट द रेट जीमेल डॉट कॉम इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात याशिवाय फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री डॉट इन इथे फॉलो करू शकतात यूट्यूब डॉट कॉम स्लॅश युजर स्लॅश डी डी सह्याद्री इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता डॉक्टर आपल्याकडे वेळ कमी आणि विषयाची जी ती आपण म्हणतो गाभा खूप मोठा आहे आपल्याला समजण्यासाठी पुन्हा एकदा असा प्रश्न येतो की खास महिलांमध्ये जेव्हा ते केस जातात किमोथेरपी नंतर अशा वेळी सुद्धा आपल्याला ट्रीटमेंट किंवा उपचार देता येतात बरोबर आहे आसना योग म्हणून औषधाचे घेतलं की ते केस पुन्हा याय लागतात बऱ्याच वेळा ते कुरळे येतात नंतर झपटे केस असतील तर ते कुरळे येतात आणि त्याच्याबरोबर पोटामध्ये माक्याचा रस रोज सकाळी जर घेतला गेला ना तर केस झपाट्याने वाढायला लागतात डोक्या लावण्यासाठी कवठाच्या पानांचं चूर्ण लावलं तर झपाट्याने वाढायला इतके आपण प्रश्न आपण घेतलेत आणि तुम्ही आम्हाला माहिती दिली तरीही काही प्रश्न येतात ते तुमच्याही मनात येत असतील आणि माझ्याही मनात सर मुळात असा आहे की कॅन्सर साध्य आहे की असाध्य वय भूक आणि परिस्थिती किंवा तो ठरतो नक्कीच कॅन्सर होऊ नये म्हणून कोणता व्यायाम सुचवाल प्राणायाम आणि योगासनं यासाठी आहार काय शरीरात्मक आणि सेंद्रिय आहार घ्यायला पाहिजे कॅन्सर मध्ये होणाऱ्या वेदनांसाठी काय सांगाल बसती रक्तमोक्षण आणि लेप लावणं नक्कीच सर या सगळ्या वनस्पती किंवा या सगळे जे उपचार आहेत ते आमच्या प्रेक्षकांनी लिहून घेतलेच असतील पण याच्यामध्ये हे मुळात एक कारण आहे की कॅन्सर होण्यामागे एक भीती असते ती मानसिक अवस्थाही तुम्ही आम्हाला खास उलगडून सांगितली पुन्हा आमच्या प्रेक्षकांसाठी एक जीवनशैलीमध्ये जे बदल झालेले आहेत त्यासाठी मार्गदर्शन करा कसं आहे पहाटे लवकर उठायला पाहिजे रात्री लवकर झोपायला पाहिजे आहार हा शरीरसात्मक असायला पाहिजे अंगाला तेल लावलं जायला पाहिजे यम नियमांच्या पालनासाठी प्राणायाम आणि योगासनं केली जायला पाहिजे शरीर शुद्धीसाठी पंचकर्माचा वापर केला जायला पाहिजे आणि जवळच्या वैद्याला महिन्यातनं सहा महिन्यातनं एकदा तरी हाय हाय करून यायला पाहिजे नक्कीच खूप छान डॉक्टरने आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे आणि ही माहिती आपल्यासाठी सगळ्यांनी आत्मसात केलीच असेल पण याशिवाय असाही आहे की दिवसेंदिवस आपला आयुर्वेदावरचा विश्वासही तितकाच वाढतोय नक्कीच हे जीवन जगण्याची कलाही आपण आत्मसात केली प्रेक्षको आपण असं म्हणू शकतो की एखादा संकट आल्यानंतर आपण म्हणतो की देवा मलाच का निवडलं व्हाय मी असं विचारतो पण त्यावेळी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि लढवई वृत्ती ठेवली तर कॅन्सरच काय कुठल्याही आजाराला तुम्ही म्हणू शकता व्हाय मी ऐवजी ट्राय मी डॉक्टर तुम्ही एवढा आम्हाला विश्वास दिलेला आहे की हा आजार बरा होऊ शकतो आणि इतकी छान माहिती दिल्याबद्दल पूर्ण हॅलो डॉक्टरच्या टीम तर्फे आणि दूरदर्शन तर्फे मी आपले आभार मानते नमस्कार नमस्कार なるほど。<music>